त्याच्यामध्ये आपल्याला एक फळांचे एक पडे म्हणून एक लाकडामध्ये साईज एक एक मोठी साईज आहे, त्यामध्ये एक छोटी साईज आहे, त्याच्यामध्ये अजून एक छोटी साईज आहे. लाकडाचं गौरी आहे एक, त्याचं एक चार कोणाला रुपात मांडू आपण, तिथे एक चार कोणाला एक एक पीस मांडायचं, त्याचे पूजन करतात. नंतर आपल्याला एक गोल्डन कलर सूप आहे, त्याच्यामध्ये सामान भरले सूप मध्ये नारळ आहे, आरसा आहे, पनी आहे, विडा आहे, एक फ्लावर आहे, रुपवाद्यामध्ये एक नवीन पद्धतीने एक कलश नारळ. त्याच्यानंतर एक आपलं आता नवीन पद्धत म्हणून एक लग्नामध्ये हळदीची पद्धत चालू झाली, एक ट्रे म्हणून हळदीचं आहे हे आपल्याला एक असं एक म्हणून ग्रीन मध्ये आहे, येल्लो कलर मध्ये आहे. हाय नमस्कार, मी संतोष नेवरेकर, आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता लग्नाचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपण ट्रेंडिंग विषय घेऊन येत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण होलसेल लग्नाच्या साड्या पाहिल्या आणि त्या व्हिडिओना तुम्ही अपेक्षापेक्षा जास्त प्रेम दिलात, सर्वांचे आभार आणि धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहणार आहोत रुपवादीचं सामान आणि तेही रेडीमेड व स्वस्त दरात. आज आपण कुठे आलो, दादर वेस्टला, आणि लग्नासाठी लागणारं रेडीमेड रुपवादीचं सामान ह्या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. बरेच व्हेरायटी आहेत, काय काय आहे ते आतमध्ये जाऊन आपण बघूया. आणि व्हिडिओवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर सबस्क्राईब केला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आणि आपण भेट दिली आहे महिला वस्तू भंडार या शॉपला, आणि इथून आता आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत. आणि हे छबीलदास रोडची गल्ली आहे, आणि समोरच आहे दादर रेल्वे स्टेशन, आणि ह्या बाजूलाच आहे छबीलदास रोड. आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे, या ठिकाणी आपण बघूया रुपवादीचं सामान. आणि या ठिकाणी आपल्या सोबत आहेत संजय दादा टाणकर, तर सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला ते देणार आहेत. तर स्वागत आहे तुमचं दादा आपल्या आठवणी कोकणातील या युट्यूब चॅनलवर. नमस्कार. आता आमच्याकडे आमच्या दुकानात नाव आहे महिला वस्तू भंडार, दादरपासून स्टेशनपासून 10-5 मिनिटं अंतरावरती आहे. आमच्या दुकानामध्ये सगळं ग्लुकोज आयटम भेटतात. ग्लुकोज आयटम असे आहेत, हे भटजी आहेत, हे काजूचे भटजे आहेत, हे आपल्याला 150 रुपयाला पडते. 150 रुपये. त्यानंतर हे नवरानवडी भजी, त्याच्यामध्ये हे अक्रोडची फक्त आणि त्याला फुट्ट्याचे हात लावले, हे आहे 100 रुपये. डोली, डोलीचे प्राईस आहे 100 रुपये. त्यानंतर हे 250 वाली आहे, त्याच्यानंतर हे 200 वाली आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे केळीचं पान, केळीचं पान मध्ये 3 व्हरायटी आहेत, एक थर्मोकोलचा, एक आपल्याकडे एक लोकरीचा, एक स्पंज आहे. त्याच्यामध्ये हे 100 रुपयेवालं आहे, हे 250 वालं आहे, हे 200 वालं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक सोप्पा अलंकार आहे, त्याच्यामध्ये आपलं जे असतं ना एक मंगळसूत्र आहे, नथ आहे, बांगडी आहे, कानातले आहेत, पंजन आहे, त्याच्यामध्ये दुसरं एक मायरच चुडा आहे, त्याच्यामध्ये बांगडी आहे, सप्तपदी आहे, त्याच्यामध्ये एक आईचा निरूप आहे, त्याच्यामध्ये अजून एक वस्तू म्हणजे एक मायाची साडी आहे, त्याच्यामध्ये मायाची साडी, हा मायाची साडी, त्याच्यामध्ये हे 120 रुपयाला आहे. त्यामध्ये एक सप्तपदी घेतली तर अशी एक थर्मोकोलची आहे, स्पंजची आहे, त्याच्यामध्ये हे आपल्याला 120 रुपयाला पडेल. त्यानंतर आपल्याकडे एक शुभ विवाह कलश आहे, त्याच्यामध्ये एक तो स्पंजमध्ये आहे, ते आपल्याला एक 120 रुपयाला पडेल. 120 रुपये 120. त्याच्यामध्ये एक कप अशी आहे, ती पण थर्माकोलची आहे, ते आपल्याला 100 रुपयाला पडेल. त्यानंतर एक लाकडामध्ये एक वॉलपीस आहे, मोराचं वॉलपीस, हे आपल्याला 350 रुपयाला पडेल. त्यानंतर आपलं एक सप्तपदी, सुपारी सप्तपदी. त्यानंतर आपल्याकडे एक की होल्डर आहे, हे आपल्याला 200 रुपयाला पडेल. त्यानंतर एक सूप आहे, हे 70 रुपयाला पडेल. त्यानंतर आपलं गिटार, एक गिटार म्हणून एक की होल्डर आहे आपल्याकडे, एक ते 400 रुपयाला पडेल. त्यानंतर आपल्याकडे असे वाजंत्री आहेत,
आपल्याला 700 रुपयाला पडेल. त्याच्यामध्ये कमीत कमी प्राइस वाले पण आहेत, कमीत कमी वाले हे 150 रुपये 150 रुपये हे घेतलं तर 150 रुपयाला येईल. त्याच्यात कमीत कमी अजून प्राइस तर 70 रुपयाला येईल. आपल्याकडे विठ्ठलरुक्मिणीची मूर्ती येईल छोट्या छोटी, एक तिथं 250 रुपयाला येईल. त्यापेक्षा मोठी साईज येईल आपल्याकडे 450 रुपये. अजून मोठी पाहिजे तर आपल्याकडे 800 रुपयाला येईल मोठी साईज. त्यानंतर गणपतीची मूर्ती आहे छोट्या छोटी, आपल्याला 200 रुपयाला पडेल. त्यानंतर एक स्वामींची मूर्ती आहे आपल्याला 160 रुपयाला पडेल. त्यानंतर आपल्याकडे गाया वासरूची एक मूर्ती आहे, एक मोठी साईज आहे, हे आपल्याला 250 रुपयाला पडेल. त्यानंतर आपल्याला एक छोटी साईज आहे, त्याच्यामध्ये छोटी साईजची प्राईज 130 रुपये. त्यानंतर आपल्याकडे एक गणपतीची मूर्ती आहे काचेमध्ये, हे आपल्याला 250 रुपयाला पडेल. 250 रुपये हे तर आपल्याकडे एक दगडाच्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये एक हलबत्ता आहे हे 300 रुपये. त्याच्यामध्ये एक चूल आहे, चूल हे आपल्याला 300 रुपयाला पडेल. त्यानंतर आपल्याकडे वरवंटा वरवंटा आणि पाटा आहे, हे पण आपल्याला 300 रुपयाला पडेल. त्यानंतर आपल्याकडे एक दिवा आहे दगडाचा, हे पण आपल्याला 300 रुपयाला पडेल. त्यानंतर एक तुळस आहे, ती पण आपल्याला 300 रुपयालाच पडेल. छोटी छोटी तुळस आहे, आपल्याला 40 रुपयाला पडेल. 40 वृंदावन तुळशी वृंदावन आपल्याला एक छोटी छोटी 40 रुपयावाली आहे, 50 वाली आहे. त्यानंतर आपल्याला एक डोक्यामध्ये लाल कलरची दिसेल, ही 200 रुपयाला. त्यानंतर आपल्याला एक गोल्डन कलर सूप आहे, त्याच्यामध्ये सामान भरले, सूपमध्ये नारळ आहे, आरसा आहे, पाणी आहे, विडा आहे, एक फ्लावर आहे. आपल्याला एक करंडा फणी म्हणून एक, त्याच्यामध्ये करंड आहे, दोन फुलं आहेत, दोन बांगडे आहेत, नथ आहे, सुपारी आहे. नंतर आपल्याकडे लाकडाचे गौरीहार आहे, एक त्याचं एक चार कोंडाला रुपात मांडू आपण, तिथे एक चार कोंडाला एक एक पीस मांडायचं, त्याचे पूजन करतात. त्यानंतर लाकडाची भांडी आहे, मुलांना बोलतो भातुकली म्हणून बोलतात, आपण लाकडाची भांडी बोलतो, हे आपल्याला 600 रुपयाला पडेल. त्यानंतर एक आपलं आता नवीन पद्धत म्हणून एक लग्नामध्ये हळदीची पद्धत चालू झाली, एक ट्रे म्हणून हळदीचं आहे, हे आपल्याला एक असं एक म्हणून आहे ग्रीनमध्ये आहे, येल्लो कलरमध्ये आहे, हे आपल्याला 800 रुपयाला पडेल. त्यानंतर एक हळदी म्हणून एक हिंदीमध्ये लिहिलं आहे, हे आपल्याला 1000 रुपयाला पडेल. हे असं एक आहे, हळदीशी वापरू शकता तुम्ही हळदी. त्यानंतर आता एक मार्चमध्ये गुढी पडवायचो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक गुढी आहे, एक मोठी साईज आहे, आपल्याला पडेल 200 रुपये. त्यानंतर एक छोटी साईज आहे, आपल्याला पडेल 150 रुपयाला. मराठी वेगवेगळे प्रकार बघायला भेटतात. त्याच्यानंतर आपल्याकडे एक लाकडी म्हणून एक मेन पद्धत एक स्टूल आहे छोट्या छोटी, आपल्याला 300 रुपयाला पडेल. आपल्याकडे बघू शकते एक चौरण आहे, हे तुम्हाला 250 रुपयाला पडेल. त्यानंतर एक आपण बघू शकतो एक लाकडामध्ये झुला आहे छोटा छोटा, मोठा पण साईज भेटेल आपल्याला, हे आपल्याला पडेल 400 रुपये. त्यानंतर उपमध्येमध्ये एक नवीन पद्धत म्हणून एक कलश नारळ, हे आपल्याला पडेल 250 रुपयाला. 100 पासून स्टार्ट आहे, 100 आहे, 200, 250 घ्याल तसं आपल्याकडे आहे. त्यानंतर एक लाकडामध्ये घर आहे, हे छोटं छोटं आहे, त्याच्यात मोठं पाहिजे मोठं पण पडेल, हे 150 रुपयाला, हे 200 रुपयाला. त्यामध्ये मोठा साईज पण भेटेल, हे 500 रुपये. त्याच्यामध्ये छोटं छोटं पाहिजे तर एक साईज आहे, हे आपल्याला 450 पडेल. छोटं छोटं अजून पाहिजे तर असेल 100 रुपये. 100 पर्यंत स्टार्ट आहे, ते अजून आपल्याला पडेल 800 पर्यंत घर आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये आपल्याला एक फळांचे एक पडे म्हणून एक लाकडामध्ये आहे, हे आपल्याला 800 रुपयाला पडेल. त्याच्यात साईज एक मोठी साईज आहे,
त्यामध्ये एक छोटी साईज आहे, त्याच्यामध्ये अजून एक छोटी साईज आहे, त्याच्यामध्ये एक मोठ्याची प्राईज आहे 800 रुपये, छोट्याची मिडियम साईज 700 रुपये, एक छोटी साईज एकदम 600 रुपये. त्यानंतर आपल्याकडे एक हळदीची पद्धत आहे दागिने घालण्याची, त्याच्यामध्ये एक दागिने आहेत, त्याच्यामध्ये 400 रुपयाला पडेल. कमीत कमी स्टार्ट घेतलं तर 150, 250, 300, 350 आणि 400 लास्ट आपल्याकडे. त्याच्यामध्ये एक मैरब आहे मोत्यांची, त्याच्यामध्ये आपल्याला एक लाकडामध्ये बघायला भेटेल, त्यामध्ये आपण लाकडामध्ये बघितलं तर एक मोत्यांची आहे, ही पडेल 200 रुपये, कमीत कमी घेतली तर हे 150 रुपये. त्याच्यामध्ये आपल्याकडे बैलगाडी पण भेटेल, कमीत कमी घेतली तर एक 150 वाली आहे, 400 वाली आहे, 600 वाली आहे, 300 वाली आहे, 600 वाली आहे. त्याच्यामध्ये लाकडामध्ये प्रॉपर पाहिजे तर तुम्हाला हे असेल 150 रुपये. अशा प्रकारे रुपयासाठी आपण प्रकार हे ठेवू शकता तुम्ही गोष्टी, तुम्ही आलात तर घ्याला तरी पण तुमच्या पद्धतीने आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. काय पाहिजे तुम्हाला सर? सर्व तुम्हाला रेडीमेड भेटेल स्वस्त दरात आणि कमी एका किमतीमध्ये. एक आपल्याकडे नवीन आता बोर्ड आले हळदीचं म्हणून, एक हे तुम्हाला आहे 200 रुपयाला. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे, हे गोंड्यामध्ये आहे, ते आपल्याला पडेल हे 400 रुपये. त्याच्यामध्ये मेहंदी पण आहे लिहिलेला, त्याच्यामध्ये थालीचा प्रकार आहे स्टीलमध्ये, साईज भेटेल एक 300 रुपयाला पडेल एक. त्याच्यामध्ये छोटी छोटी साईज आहे 280, छोटी घेतली तर 250 रुपये, त्याचे कमीत कमी 200 रुपये. अशा प्रकारे तुम्हाला ज्या वस्तू आहेत तुम्हाला आमच्या इथे भेटतील. हे तोरण आहे नारळाचं, त्याच्यामध्ये छोटे छोटे हे 250 रुपयाला, त्यानंतर बिंदी आहेत हळदीला वापरतात त्याची वस्तू, हे पूर्ण सेट येईल 120 रुपयाला, 12 सेट येईल. त्यामध्ये दागिने आहेत, दागिने घेतले ते पूर्ण सेटमध्ये तुम्हाला पूर्ण सेट कमरपट्टा, गळ्यातलं बिंदी, कमरपट्टा, कानातले हे सर तुम्हाला 150, 200, 300 वाला आहे. त्याच्यामध्ये असं आहे, हे 400 वाला आहे. अजून तुम्हाला याच्यामध्ये व्हरायटी बघायला पण भेटतील, प्रकार पण भेटतील. आपल्याकडे एक तोरण पण आहे, त्याच्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, कमीत कमी घेतले तर 200 वाले पण आहेत, 400 वाले पण आहेत, 600 वाले पण आहेत, 800 वाले पण आहेत. खूप व्हरायटी आहेत आपल्याकडे असे बघायला भेटतील. त्याच्यामध्ये गोंड्याची पण भेटतील तुम्हाला, हे कितीला तुम्ही घेतलं तर 250 रुपयाला आहे, हे घेतलं तर 300 रुपयाला. हे लक्ष्मीचे पावलं आहे, त्याच्यामध्ये पावलांच्या दोन पावलांच्या मध्ये स्वस्तिक आहे, शुभलाभ एक आहे, हे रुपातेमध्ये ठेवतात ऍक्च्युली. हे शुभलाभ आहे, हे दरवाज्यावर लावायचे, पावलं आहे ती दयाच्याला लावायचे, कुंभाटाला लावायचे, आणि दोन पावलांच्या मध्ये एक स्वस्तिक लावायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी प्राइस येणार, 180 रुपयाचं आहे, 220 रुपयाचं आहे, 150 वाला पण आहे. तुला इथे सिंगल वेन तुम्हाला पावलं भेटतील, जसे 60 रुपयाला एक आहे, 80 रुपयाला एक आहे. आता हे हँगिंग आहे, हे तुम्ही दाराला लावू शकता, देवाऱ्याजवळ लावू शकता, गिफ्ट द्यायला पण चांगलं आहे. शुभला तुम्ही बघाल तर इकडे पण एक आहे, हे 320 आहे, 250 वाला आहे, 500 वाला आहे, हे फॅन्सी आहे थोडस, हे गिफ्ट द्यायला पण चांगलं आहे. नवरीसाठी शॉल आहे, नवऱ्या जेन्ट्स पण घेतात सदऱ्यावरती मॅचिंग म्हणून. कुपर्ण पण आहे नवा देवासाठी, आई वडील पण घेतात अंगावरती त्यासाठी. कितीला आहे हे? 250 ला आहे, आणि शॉल तुम्ही घ्याल तर 350 रुपयाला येते. करंडे आहेत, कुंकवाचे करंडे, एकामध्ये 3 आहे तुम्हाला करणे येणार पार्टीशन, त्याच्यामध्ये हळद, कुंकू आणि तांदूळ, हे असं आहे, हळद, कुंकू आणि तांदूळ ठेवायला. हे गिफ्ट द्यायला पण छान आहे, आणि रुपतामध्ये ठेवतात हे द्यायला लागतं ऍक्च्युली. हे 170 रुपयाला एक आहे, 170 रुपये. आणि ह्याच्यामध्ये साईज येणार तुम्हाला छोटी साईज अशी आली, 150 रुपयाला एक आहे, सेम पॅटर्न वरती कलर येणार. आणि दुसरे साधे एक आहे, साधे घेतलं तर तुम्ही 70 रुपयाला एक आहे, हळद आणि कुंकू फक्त. कारचा आहे सोनमुखासाठी 150 रुपयाला एक आहे. बरेच प्रकार आहे, हळद आणि कुंकू आणि फुलं आहे. हे आपण गिफ्ट देतो ना त्याच्याबरोबर हे द्यायचं असं वाण म्हणून.
याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी येणार, वेगवेगळे डिझाईन्स येणार. हे 100 रुपयाला 12 आहे, हे 120 रुपयाला 6 पीस आहे. याच्यामध्ये मोर आहे म्हणून हे लटकन पण एक आहे, दाराला तुम्ही लावू शकता, गिफ्ट देऊ पण देऊ शकता. हे 250 रुपयाला एक आहे, जोडी आहे, 200 रुपयाला जोडी आहे, 350 रुपयाला जोडी आहे, हे 500 रुपयाला जोडी आहे. तोरणाच्या बाजूला लावायची. हा होता आजचा आपला रुखवातीचा व्हिडिओ. आणि आता लग्नाचं सीझन चालू आहे, तर आपल्याला रेडीमेड रुखवात ह्या ठिकाणी भेटेल. आणि आपण आता पाहिलं आहे आपल्या चॅनलवर रुखवाती सर्व, आणि बरेच प्रकारमध्ये आहेत ह्या ठिकाणी. तुम्ही नक्की या आणि याचा आपला भेट द्या. स्वस्त आणि रेडीमेड रुखवाती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब केला तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.